नमस्कार आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज जन्मलेल्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे है त्यांना हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी तसेच आपणा सर्वांचा आजचा दिवस चांगला जाओ आजचा दिन हा विशेष आज जागतिक प्लंबिंग दिन आहे सर्व प्लंबर्स मित्रांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे भारताच्या इतिहासातील पराक्रमी राजपूत सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन वादन आज आजचा दिवस सोमवार आहे तर शुभ सोमवार आजचा दिवस हा महादेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो पंच असे बोलून मी पंचांगाला सुरुवात करतोय पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती म्हणजे पंचा तिथी म्हणजे काय तर क्रांती वृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे तीस समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात नक्षत्र एक नक्षत्र हे आठशे कलांचे असते योग म्हणजे काय तर रविचंद्राच्या अंशकलाची बेरीज आठशे कला झाली की एक योग होतो करण म्हणजे काय तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय एका तिथीमध्ये दोन करण होतात आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक अकरा मार्चशे एकवी चोवीस दिन सोमवार शकसंमत एकोणीसशे पंचेचाळीस शोभकृत मास फाल्गुन पक्ष शुक्ल चंद्रराशी मीन सूर्योदय सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तसेच चंद्रोदय सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चंद्रास्त सात वाजून पंचावन्न मिनिटांनी तिथी प्रतिपदा ही सकाळी दहा वाजून चौरेचाळीस पर्यंत नक्षत्र उत्तर भाद्रपदा अकरा वाजून दोन पर्यंत अभिजित मुहूर्त हा शुभ मुहूर्त मानला जातो बारा वाजून सात मिनिटांनी चालू होईल तर बारा वाजून पंचावन्न मिनिटाला संपेल काळ हा अशुभ काळ होतो आठ वाजून चार मिनिटांनी सकाळी चालू होईल तर नऊ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत यमगंड हा योग अशुभ योग होतो अकरा वाजून दोन मिनिटांनी सकाळी चालू होईल ते बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत यमगंड योग हा योग अत्यंत अशुभ मानला जातो या योगावर कोणतेही कार्य करू नये या योगावर जन्मलेल्या बालकाचा योगाची शांती करून घ्यावी असे शा शास्त्र सांगते असे बोलून माझा हा व्हिडिओ मी येथे संपितो धन्यवाद हर हर महादेव